देशाच्या सीमेवर पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं काम उल्लेखनीय आहे. प्रतिकूल परिस्थितीत ठरवलेलं लक्ष पूर्ण करण्याचं काम BRO करत आहे, असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं. पुण्यातील दिघी येथील जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या वतीने देशभरातील चीफ इंजिनियर यांची 3 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्रालयातलं एक सगळ्यात महत्वाचे ऑर्गनायझेशन. आपल्या जेवढ्या बॉर्डर्स आहेत, नॉर्थ आहे, वेस्टर्न आहे, नॉर्थ ईस्ट आहे, या सगळ्या बॉर्डर्स तिथले जे टेरेन आहे अतिशय डिफिकल्ट आहे. राजस्थानचं वाळवंट आहे, तिकडे काश्मीर, सियाचिन, लडाख मोठमोठे माउंटन्स आहेत. थंडीमध्ये माउंटन्स दरी असं प्लेन कुठं मिळणारच नाही. तीच परिस्थिती नॉर्थ ईस्टला आहे, हिमालय रेंजेस. आणि अशा याच्यामध्ये बॉर्डरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं हा काही साधा टास्क नसतो. आणि वर्षातनं 3-4 महिनेच काम करायला मिळतं, कारण थंडीमध्ये -20, -30 20-20 फुटाचा बर्फ आणि रोड कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स असं दुहेरी टास्क करावं लागतं आणि अतिशय कठीण. आणि जवानांबरोबर आणि त्यांच्यावरही संकट असतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात. असं करत त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय. अजून बरंच काहीतरी करायचं आहे. ईशान्य भारतात पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 90,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले, त्यामधून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या वतीने तिथे कामे केली जाणार आहेत. विशेषतः रस्त्यांची कामे करताना प्रतिकूल पर्यावरण आणि भूजैविकता या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. हे बघा, वेदरला तर आपण काही करू शकत नाही, टेरेनला काही करू शकत नाही, पण त्यांचं अनेक गोष्टी हेलिकॉप्टरने तिकडे शिफ्ट करावं लागतात. मॅनपॉवर किंवा मोठमोठे ब्लॉक्स, मोठमोठे अवजड इन्स्ट्रुमेंट्स, तर ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत त्यांना. सर, बेसिकली जे स्थानिक नागरिक त्या ठिकाणी BRO सोबत काम करतात, तर त्यांना पण हॉस्पिटलच्या साध्या फॅसिलिटी पण अव्हेलेबल होत नाहीत. म्हणजे आता आम्ही आसाम अरुणाचल मध्ये हे बघा, त्यावेळेस एक लक्षात घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जसं आपलं रोड अँड ट्रान्सपोर्ट हे तिकडे नाही आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांना BRO यांच्यावरच डिपेंड राहावं लागतं. आणि नॉर्थ ईस्ट किंवा त्या भागात या इतक्या वर्षात ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे तर ते दिले गेले नाही. म्हणूनच मोदी साहेब आल्यापासून सगळ्यात जास्त हायेस्ट प्रायोरिटी नॉर्थ ईस्टसाठी करण्यात आली. नॉर्थ ईस्टसाठी सेपरेट मिनिस्ट्री फॉर्म केली आणि आता परवा शिलाँगमध्ये जे भाषण केलं, 90,000 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. आणि त्याच्यात मग BROचंही पॅकेज आहे, तिथं नॅशनल हायवेसुद्धा त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून अनेक गोष्टी घेण्याचं, कारण ट्रान्स अरुणाचल प्रदेश हायवे घेत आहेत, हा त्याच्यातलाच भाग आहे. आता हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर आपण वाढवायचा प्रयत्न करतो. शेजारील देशांनी चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत, तशा प्रकारे भारत चीन रस्त्यांची बांधणी करत आहे, असंही भामरे यांनी यावेळी सांगितलंय. डोकलामच्या बाबतीत भारताची खंबीर भूमिका मांडली आहे. चीन सोबत मैत्रीपूर्ण संबंध हवे असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, मात्र भारतीय सैन्य सर्व गोष्टींचा सामना करण्यास सज्ज आहे, असं भामरे यावेळी म्हणाले. मीडियाचा अधिकार आहे सगळं जाणून घ्यायचा, परंतु मी तुमच्यासारखा जे काय, पण डिफेन्समध्ये 1.5 वर्षापासून एक रिअलाईज झालं, बॉर्डर इश्यू फॉर
कॉम्प्लिकेटेड असतात, सो मेनी हे असतात, त्याच्यावर आपण फार कव्हरेज देतो आणि त्याच्यावर आपण फार बोलतो, याच्याने प्रॉब्लेम्स वाढतात. आणि त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे डोकलाम. डोकलामविषयी मी एवढंच सांगेल, दुर्दैवाने डोकलामचं जेवढंही रिपोर्टिंग झालं बरंचसं फार फ्रॉम ट्रूथ. बरं, आम्ही त्याच्यावर काही इंटरॅक्शनही करू शकत नाही. दिस इज ऑफ द रेकॉर्ड, माझी एक विनंती आहे तुम्हाला, फक्त रेकॉर्डसाठी मी एवढंच म्हणेल डोकलामचं. आम्ही तिथं आमची भूमिका खंबीर आहे. आम्हाला चीन बरोबर मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत आणि ते वाढवायचा प्रयत्न करतो आहोत. आणि आमची आर्मी सदैव तयार असते कुठल्याही इव्हेंच्युअलिटीला. दरम्यान या कार्यक्रमात उंची उडान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट.